नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। संदेश दादा हस्तकला कार्यानुभव शिक्षक अध्यापक विद्यालयाचा निकाल 100%। कुमारी स्नेहल मल्लाव यांचा राज्यात प्रथम क्रमांक। दौंड प्रतिनिधी प्राध्यापक सुनील नगरे। हस्तकला कार्यानुभव शिक्षक कोर्स MSBV मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या CTC परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेत संदेशदादा अध्यापक विद्यालय तारापूर या विद्यालयाचा निकाल 100% लागला। विद्यालयातील कुमारी स्नेहल हनुमंत मल्लाव 95%, मुल्ला रियाज 84% व रणदिवे रुपाली 81% यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला। यातील स्नेहल मल्लाव यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला। विद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थापक अध्यक्ष हनुमंत मल्लाव यांनी विद्यालयाचा निकाल 100% लागण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। विद्यार्थ्यांना वेळोवेळी तासिका घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन तसेच परीक्षा काळात देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या भागावर आपले अनुभव व कौशल्याच्या जोरावर ज्यादा तासिका घेऊन अध्यापन केले। तसेच परीक्षा काळात लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय देखील करण्यात आली होती। यावेळी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य व संस्थापक अध्यक्ष हनुमंत मल्लाव, संचालक लक्ष्मी मल्लाव यांनी अभिनंदन केले। या प्रसंगी तारापूरचे सरपंच विश्वनाथ कोळी, सदस्य लियाकत मुलाणी, राम गायकवाड, सतीश निर्गळ, ज्योती भुजंके, अतुल नगरे, अशोक नगरे, नाना सोसल्ले, सागर कुंभार आदी उपस्थित होते। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट।